नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमचे यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयवारीवरील उदाहरणे पाहणार आहोत वयवारीवरील उदाहरणे सोडवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला समीकरण तयार करता आले पाहिजे जर तुम्हाला समीकरण तयार करता आले तर वयवारी हा चॅप्टर अतिशय सोपा जातो तर सुरुवातीला आपण बेसिक गणिते पाहणार आहोत आणि त्यानंतर समीकरणावरील सुद्धा उदाहरणे पाहणार आहोत पहिले उदाहरण नेहाचे तेरा वर्षांपूर्वी एकवीस वय होते तर ती अजून किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षांची होईल तर सुरुवातीला गणितामध्ये आपल्याला दिलेले आहे नेहाचे तेरा वर्षांपूर्वीचे वय हो आणि ते आहे एकवीस तर नेहाचे आजचे वय होईल तेरा अधिक एकवीस तर इथे तीन अनेक होतील चार आणि इकडे दोन अनेक होतील तीन म्हणजे नेहाचे आजचे वय होईल चौतीस त्यानंतर आपल्याला सांगितले आहे अजून किती वर्षांनी ती पंचेचाळीस वर्षाची होईल म्हणजे आपण दोन प्रकारे सोडू शकतो एक तर पंचेचाळीसमधून चौतीस वजा करू शकतो किंवा इथे आपल्याला कळून जाईल की चौतीसमध्ये अकरा मिळवले तर होईल पंचेचाळीस आणि इकडे पंचेचाळीसमधून चौतीस गेले तरीसुद्धा होईल अकरा म्हणजे अजून अकरा वर्षांनी नेहा पंचेचाळीस ने वर्षांची होईल आणि अकरा वर्षांचा पर्याय क्रमांक हा हो इल, सी आहे तर हे बेसिक गणित होते आणि ही बेसिक गणितेसुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली गेलेली आहेत पुढचे उदाहरण वडील व मुलगा यांच्या वयातील अंतर ए वाजा बी आहे आणखी दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर, अंतर किती असेल आणि ते आपल्याला या प्रकारे चार पर्याय दिलेले आहेत तर वयवारीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की दोन व्यक्तींमधील वयातील फरक किंवा वयातील अंतर हा नेहमी समानच राहतो आणि वयातील अंतर म्हणजे फरक इथे आपल्याला गणितामध्ये दिलेला आहे ए वाजा बी त्यामुळे तोच फरक राहणार आहे त्यामुळे उत्तर इथे आपल्याला मिळाले ऑप्शन सी ए वाजा बी स्पष्टीकरणासाठी जर आपण बघितले तर समजा वडिलांचे आजचे वय चाळीस आहे आणि मुलाचे आजचे वय वीस आहे तर वीस वर्षानंतर वडिलांचे वय होईल चाळीस अधिक वीस बरोबर साठ वर्ष त्याचप्रकारे मोलाचे सुद्धा वीस वर्षानंतरचे वय होईल वीस अधिक वीस बरोबर चाळीस वर्ष आणि वीस वर्षांनंतरचा जर त्यांच्या वयातील जर आपण फरक काढला तर तो परत वीसच येणार आहे आणि वीस वर्षांपूर्वीचा म्हणजे आजच्या वयातील जर त्यांचा फरक काढला तर चाळीस वाजा वीस येणार आहे तोसुद्धा वीसच येणार आहे तर या प्रकारे वयवारीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दोन व्यक्तींमधील वयातील फरक हा नेहमी समान राहतो पुढचे उदाहरण दोन भावांच्या वयांचे गुणोत्तर सातास चार असून त्यांच्या वयाची बेरीज सासष्ट वर्ष होते तर लहान भावाचे वय काय असावे तर या गणितामध्ये आपण समीकरण बनवणार आहोत आणि त्यावरून उदाहरण हे सोडवणार आहोत तर इथे आपल्याला गुणोत्तर दिलेले आहे दोन भावांच्या वयांचे त्यामुळे इथे आपण दोन भावांचे वय अनुक्रमे सात एक्स व चार एक्स मानू त्यानंतर गणितामध्ये मा अजून एक कंडिशन दिलेली आहे त्यांच्या वयांची बेरीज सासष्ट वर्ष होते म्हणजेच सात एक्स अधिक चार एक्स बरोबर सासष्ट हे समीकरण इथे आपल्याला मिळून जाईल त्यानंतर हे जर समीकरण आपण सोडवले तर सातन चार होतील अकरा त्यानंतर एकशे एक्स आणि सहासष्ट पुढचे आहे तसे लिहिले त्यानंतर एक्स इथेच ठेवला आणि अकरा आहे ते इकडे गुनिलेले आहे ते पलीकडे गेल्यानंतर भागिले होतील त्यानंतर इथे आपल्याला मिळाले एक्स बरोबर सहासष्ट चेद अकरा त्यानंतर अकराने जर सहासष्टला भाग दिला तर अकरा इतके अकरा आणि अक्रीसक सहासष्ट त्यामुळे एक्सची किंमत आपल्याला मिळेल सहा परंतु आपल्याला वय काढायचे आहे लहान भावाचे आणि लहान भावाचे वय आपण इथे चार एक्स मानलेले आहे त्यामुळे ते चार एक्समध्ये एक्सची जर किंमत टाकली तर इथे आपल्याला सहा गुणिले चार मिळेल आणि सहा गुणिले चार म्हणजेच सहा चोक चोवीस तर इथे आपल्याला लहान भावाचे वय मिळाले चोवीस आणि चोवीसचा पर्याय क्रमांक हा सी आहे याच गणितामध्ये जर आपल्याला मोठ्या भावाचे वय विचारले असते तर मोठ्या भावाचे वय आहे सात एक्स ते आपण इथे मानलेले होते गुणोत्तरावरून तर सात एक्समध्ये एकशे जर किंमत टाकली जी आपण इथे काढलेली आहे तर सात गुणिले सहा होईल बेचाळीस कारण सहा सत्ता बेचाळीस येते त्यानंतर चोवीस आणि बेचाळीस यांची जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे चारन दोन सहा आणि इकडे सुद्धा चार दोन सहा म्हणजे गणितामध्ये जी आपल्याला बेरीज सांगितली होती सहासष्ट वर्ष ती जी इथे आलेली आहे त्यामुळे जे आपण इथे उत्तरे काढलेली आहेत ती बरोबर उत्तरे आहेत उत्तर, वा तर या प्रकारे आपल्याला समीकरण बनवता आले पाहिजे जर समीकरण बनवता आले तर या टाईपची उदाहरणे आपल्याला पटकन सुटून जातात पुढचे उदाहरण राजू व त्यांच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर तिनास नऊ आहे व त्यांच्या वयाची वजा बाकी छत्तीस आहे तर राजूचे वय किती तर गणितात सांगितल्याप्रमाणे आपण अनुक्रमे राजूची वय एक्स मानणार आहोत आणि त्यांच्या वडिलांचे वय अनुक्रमे नवेक्स मानणार आहोत त्यानंतर आपल्याला कंडिशन दिलेली आहे त्यांच्या वयांची वा वाजबाकी छत्तीस आहे म्हणजे यांची जर आपण वाजाबाकी केली तर सुरुवातीला आपण मोठी संख्या घेतली नवे आणि त्यानंतर छोटी संख्या तीन एक्स तर त्यांची वाजबाकी येणार आहे छत्तीस जे आपल्याला गणितामध्ये सांगितले आहे त्यानंतर हे जर समीकरण आपण सोडवले तर नऊमधून तीन गेले उरले सहा आणि इकडे पुढे छत्तीस आपण आहे तसे खालती लिहून टाकली त्यानंतर इथला एक्स फक्त इथेच ठेवायचा आणि सहा इकडे गुणाकारात आहे ते पलीकडे बहाकारात जाणार आहे त्यानंतर छत्तीसला जर सहाने भाग लावला तर सहा इके सहा आणि छत्तीस त्यामुळे ते एक्सची किंमत आपल्याला मिळून गेली सहा त्यानंतर आपल्याला राजूचे वय विचारले आहे आणि राजूचे वय आपण इथे तीन एक्स मानलेले होते त्यामुळे तीन एक्समध्ये जर एक्सची किंमत आपण टाकली जी की ते सहा काढलेले आहे तर साहित्यिक अठरा होईल म्हणजे राजूचे वय आपल्याला मिळाले अठरा आणि अठराचा पर्याय क्रमांक हा सी आहे तर या प्रकारे आपण समीकरण बनवून उदाहरणे सोडवायची आहेत पुढचे उदाहरण राम व श्याम यांच्या वयाची बेरीज सदतीस वर्ष आहे श्याम रामपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे तर रामचे वय किती तर गणितामध्ये आपल्याला रामचे वय दिलेले नाही त्यामुळे रामचे वय सुरुवातीला आपण एकच मानणार आहोत त्यानंतर अजून एक कंडिशन दिलेली आहे श्याम रामपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे तर रामचे वय आहे एक्स आणि रामपेक्षा पाच वर्ष लहान हे वय असणार आहे श्यामचे म्हणजे श्यामचे वय आले एक्स वजा पाच त्यानंतर अजून एक अट आहे या दोघांच्या वयांची बेरीज सदतीस वर्ष आहे म्हणजे एक्स आणि एक्स वजा पाच यांची बेरीज तर एक्स अधिक एक्स वजा पाच बरोबर सदतीस वर्षे इथे आपल्याला गणितामध्ये दिलेले आहे त्यानंतर हा कंस आपण काढून टाकणार आहोत त्यामुळे आपल्याला या प्रकारे समीकरण मिळून जाईल त्यानंतर एक्धिक एक्स होईल दोन एक्स आणि त्यानंतर हे वजापाच आहे ते पलीकडे गेल्यानंतर अधिक पाच होईल म्हणजे सदतीस अधिक पाच आणि सदतीस अधिक पाच केले तर ते होईल बेचाळीस आणि इकडे एक्सच आपण ठेवणार आहोत दोन इकडे गुणिले आहे तो पलीकडे गेल्यानंतर भाग जाणार आहे त्यानंतर दोनने जर बेचाळीसला भाग लावला तर के बे इकडे बे दोन्ही चार आणि बे के बे तर इथे एक्सची किंमत आपल्याला मिळून जाईल एकवीस आणि एक्स हे रामचे वय आहे त्यामुळे रामचे वय मिळाले एकवीस आणि एकवीसचा पर्याय एक क्रमांक हा सी आहे वयवारीवरील तुम्हाला अजून जर व्हिडिओ बघायचे असतील तर वयवारीची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी इंट स्क्रीनवर मिळून जाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद